नमस्कार. आजच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने हा खूप चांगला योग जुळून आलेला आहे. ऑल इंडिया सिनियर वर्कर असोसिएशनच्या ऑफिसचं उद्घाटन करण्याचा मान गौरक्ष धोत्रे हे ज्यांचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आहे त्यांनी मला दिला. त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या टीमचे शैलेश शर्मा, संतोष बनसोडे, अजय घाटे आणि राजेंद्र दळवी या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आज इथे माझ्यासमवेत आलेले श्री सुनील गडाचार्यजी, ज्यांनी बी जे पीसाठी बरंच काम केलेले आहे वेगवेगळ्या कामगार क्षेत्रात, त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत आणि मॅडमनी पण आपल्याला हिंदीमध्ये शुभेच्छा दिलेल्या आहेत. या सगळ्यांचं मी इथे आभार व्यक्त करतो. एक आपल्याला सांगायचं आहे की आपण सगळेजण हॉस्पिटलचं स्वप्न करतो की आपल्याला कधीतरी हॉस्पिटल मिळेल काय मिळेल, तर हे इतकं कठीण आहे का? ते नक्कीच नाही आहे. आणि मराठी चित्रपटाला तर ते सहज शक्य आहे, कारण ज्या चित्रपटसृष्टीची निर्मितीच एका मराठी माणसाने केलेली आहे दादासाहेब फाळकेंनी, तिथून ती आत्तापर्यंत एवढी मोठी झालेली आहे आणि ते सहज शक्य आहे. या दृष्टीने मी 2017 पासून ऑस्करचा सदस्य झालेलो आहे आणि ते लाईफ टाईम आहे, म्हणजे आजीवन सदस्यत्व आहे. त्यानिमित्ताने माझे तिकडच्या ऑस्करचे प्रेसिडेंट, ऑस्करचे CEO यांच्याशी बऱ्याच वेळा चर्चा झालेल्या आहेत आणि त्यातनं एक दोन प्रोजेक्ट आपण हाती घेतो आहोत. एक सगळ्यात मोठा म्हणजे ऑस्करचं एक म्युझियम झालेलं आहे 2022 साली आणि आपलं जे म्युझियम आहे ते फिल्म डिव्हिजनला मोदी साहेबांनी त्याचं 2019 मध्ये उद्घाटन केलं. तर हे म्युझियम, या दोन्ही म्युझियमचं सहकार्य करण्यासाठी एक करार करण्याचं काम चालू आहे आणि ह्याच्यासाठी आपले माननीय अनुरागजी ठाकूर हे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांचं खूप मोठं सहकार्य लाभतंय. महाराष्ट्रातलं सुधीर मुनगंटीवार साहेब हे कल्चरल मिनिस्टर आहे, त्यांचंही सहकार्य लाभतं. त्या दोघांच्या मदतीने हे माझे प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच त्याला यश येईल, कारण माझी अशी इच्छा आहे की ज्या दादासाहेब फाळकेंनी ही एवढी मोठी चित्रपटसृष्टी तयार केली, ही जगातली सगळ्यात मोठी चित्रपटसृष्टी आहे, तर त्यांचं कुठेतरी स्मारक किंवा काहीतरी आठवण ऑस्करच्या म्युझियममध्ये असावी या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. आणि मी जेव्हा जेव्हा ऑस्करच्या लोकांना भेटतो तेव्हा मी त्यांना सांगितलं की मराठी चित्रपटसृष्टी किंवा भारतीय चित्रपटसृष्टीला 110 वर्ष झाली आहे, तुमच्या ऑस्करला 96 वर्ष झाली यांना, त्यामुळे आम्ही तुमच्यापेक्षा जुने आहोत, तर आम्हाला आमचा मान इथे मिळाला पाहिजे. तर नक्कीच हे साध्य होईल. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला कदाचित माहीत नसेल की मी लायब्ररी ऑफ कॉंग्रेस, जे अमेरिकन गव्हर्नमेंटचं आर्काईव्ह आहे Washington DC ला, एक मोठा आर्काईव्ह आहे, तर त्याच्यात त्यांनी जुन्या चित्रपटाचं जतन केलेलं आहे. त्याला जेव्हा मी भेट दिली होती तेव्हा तिथे दोन चित्रपट मला आढळले, चांगल्या सुस्थितीतल्या प्रती आढळल्या. एक होती संत तुकाराम आणि दुसरी 2 आते 12 हा. ह्या चित्रपटांबरोबरच जवळजवळ 90 चांगल्या चित्रपटांचं जतन अमेरिकन सरकारतर्फे लायब्ररी ऑफ कॉंग्रेस Washington DC इथे केलेलं आहे. तर असे काही काही, आता मी गेली 7 वर्ष 2016 ते 2023 आपल्या गव्हर्नमेंटच्या म्हणजे केंद्र सरकारच्या नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनसाठी प्रमुख तांत्रिक सल्लागार म्हणून काम पाहिलं आहे आणि ह्या प्रोजेक्टच्या अंदर 5000 चित्रपटांचं डिजिटायझेशन आणि रिस्टोरेशन होणार आहे. आणि जे चित्रपट काळाच्या पडद्याआड गेले होते, कारण ते फिल्मवरच उपलब्ध होते आणि हल्लीच्या डिजिटल जमान्यात आपण ते बघू शकत नव्हतो, ते चित्रपट आता लवकरच उपलब्ध होतील. त्या सगळ्या भाषांचे चित्रपट आहेत आणि चांगली दर्जाचे चित्रपट सुद्धा आहेत. तर ह्या सगळ्या ह्याच्यासाठी आम्ही IMD मिनिस्ट्रीतर्फे आणि नॅशनल फिल्म मार्केटतर्फे प्रयत्न केलेले. जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये जिथे जिथे म्हणून आपल्या फिल्म्स आहेत त्यांच्या आर्काईव्हमध्ये, त्यांच्याकडनं त्या मिळवून त्या आपल्या देशात जतन करण्याचं, हे ब्रिटिश गव्हर्नमेंटबरोबर काम चालू आहे, फ्रेंच गव्हर्नमेंटबरोबर काम चालू आहे, असं बरंच काम चालू आहे. हे काम जेव्हा प्रत्यक्ष होईल तेव्हा तुम्हाला कळेल, पण हे काम खूप कठीण काम आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन, हा जगातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे फिल्मचं
रिस्टोरेशन डिजिटायझेशन करण्याचा, जवळजवळ 600 कोटींचा प्रोजेक्ट आहे. आणि आपल्या मोदीजींनी त्या डिजिटायझेशनच्या पॉलिसी अंडर त्याला मान्यता दिली तेव्हा ते सुरू झालं. 2016 हे सुरू झालेलं आहे आणि संपूर्ण जग याच्याकडे लक्ष ठेवून आहे की हा प्रोजेक्ट कसा होतोय आणि नक्कीच त्याचा मान आपल्याला मिळणार आहे भारत म्हणून आणि एक महाराष्ट्रीय म्हणून ताराच्या पालकांनाही तो मान मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. आज हा जो उद्घाटन ऑफिसचं झालंय हे मला माहिती आहे की शेवटी ही चित्रपट सृष्टी बनते. ठीक आहे, ते चित्रपट आपल्याला दिसतात, ॲक्टर्स दिसतात, सगळे दिसतात, पण पडद्यामागे काम करणारे खूप लोक आहेत आणि हे जे सिने वर्कर्स आहेत त्यांना पण त्यांचा योग्य मोबदला मिळायला पाहिजे, त्यांच्या हक्कांची जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि त्यांची जर भरभराट झाली तर ही सिनेमा सृष्टीतसुद्धा भरभराटीला येईल. त्यामुळे हे जे काम करत आहेत गौरक्षण मंत्री साहेब आणि त्यांचे सहकारी हे खूप चांगलं काम करत आहेत. याच्याबरोबर अजून एक मी आत्ता महाराष्ट्र शासनाबरोबरही एक मीटिंग झाली होती. विकास खारगे सर ते कल्चरल सेक्रेटरी आहेत आणि फिल्म सिटीचे अविनाश ढाकणे सर आणि सुधीर मुनगंटीवार साहेब. मराठी सिनेमा जागतिक पातळीवर कसा पोहोचवता येईल आणि माझं तर एम आहे की आपण मराठी सिनेमा फक्त रुपयांमध्ये नाही कमवायचं, आपण डॉलर युरो आणि पाऊंडमध्ये कमवलं तर ही चित्रपटसृष्टी मोठी होईल आणि त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. कान चित्रपटात मराठी चित्रपट पोहोचले जातात त्याच्यासाठी सुद्धा मीच सजेशन केली होती महाराष्ट्र शासनाला आणि यंदा अजून एक सजेशन केलेली आहे की अमेरिकन फिल्म मार्केट जे जगातलं सगळ्यात मोठं फिल्म मार्केट आहे ते दरवर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत भरतो सॅन्टा मोनिका इथे, तर तिथे हे चित्रपट पाठवण्याची सूचना केली आहे आणि ती सरकारने मान्य केलेली आहे. त्याच्यावर लवकरच प्रयत्न होतील आणि यंदाच्या नोव्हेंबरमध्ये म्हणजे नोव्हेंबर 24 आपण काही मराठी चित्रपट जर तिथपर्यंत पोहोचवू शकलो तर त्याचा आपल्याला खूप फायदा होईल. ऑस्कर अवॉर्ड जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा बऱ्याच वेळा असे मी आढळत आहे की मी स्वतः श्वासला टेक्निकल ॲडवायझर होतो, माझी हरिश्चंद्राची फॅक्टरीशी संबंध आलेले आहेत, नंतर कोर्ट ही जेवढे 3 मराठी चित्रपट जे ऑस्करपर्यंत गेले त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो की तिथली परिस्थिती त्यांना माहीत नसते नेमकं प्रमोशन कसं करायचं काय करायचं. आणि ऑस्करच्या बाबतीत असं आहे की जेव्हा आम्ही एक्झिक्युटिव्ह चित्रपट बघतो तेव्हा तो संपूर्ण चित्रपट नाही बघितला तर आमचं व्होटिंग बटन ऑन होत नाही आणि संपूर्ण चित्रपट बघण्यासाठी तो संपूर्ण चित्रपट आपल्याला नीट करण्यासाठी त्यातून सबटायटल्स खूप महत्त्वाचे असतात. आपल्याकडे आपण ब्रिटिश इंग्लिश शिकलो आणि अमेरिकेतले जे 90% जुरी आहेत ते अमेरिकन आहे, तर त्यामुळे जर आपण अमेरिकन इंग्लिश आणि त्यातसुद्धा अमेरिकन बोली भाषेचं त्याचं सबटायटल्स केली तर ती त्या जुरीपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचतील आणि ह्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहे. आणि महाराष्ट्र शासनाचा आणि केंद्र सरकारचा मला कायम पाठिंबा राहिलेला आहे. मला नक्कीच वाटतं की आपली जेव्हा चित्रपटसृष्टी वाढेल आणि अशी मोठी होईल तेव्हा त्याचा फायदा या सिने वर्कर असोसिएशनला सुद्धा होईल आणि ते जे लोकांचे काम करतायत या माध्यमातून चित्रपटाच्या पडद्यामागे राहून काम करतायत त्यांची सुद्धा योग्य दखल केवळ भारतच नाही तर परदेशातही घेतली जाईल याबद्दल माझी मला नक्कीच शंका वाटत नाही. आणि आजच्या या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल पुनश्च तुमचे आभार आणि तुमच्या सगळ्या या ॲक्टिव्हिटीजना माझ्यातर्फे अनेक अनेक शुभेच्छा. आज हमारा ऑल इंडिया सिने वर्कर असोसिएशन का आज ये 8वां साल है और आज माननीय हमारे महाराष्ट्र की शान छत्रपति शिवाजी महाराज की जयंती है. आज ही उनका जन्म हुआ था और उनके जन्मदिन के मौके पर हमने ये नए ऑफिस का आज उद्घाटन किया है. उनके आज पूरा महाराष्ट्र उनकी प्रेरणा से काम करता है और वही प्रेरणा लेके आज हमने एक नया ऑफिस का ओपनिंग करके नए तरीके से हम लोग आज काम करना चालू कर रहे हैं. आज हमारे पूरे महाराष्ट्र में 250 से 300 हमारे ये कमेटी मेंबर है और उसमें आज हमने कम से कम आज 30 से 40 नए कमेटी मेंबर जो अलग अलग क्षेत्र में फिल्म इंडस्ट्री के क्षेत्र में काम कर रहे हैं उनको वो आज हमारे काम से प्रभावित होकर हमारे साथ काम करना चाह रहे थे काफ़ी दिनों से और आज हमने उनको बुला के उनको यथोचित उनको हमारा संगठन का मेंबर और हमारा पदाधिकारी बना के उनका हमने स्वागत किया है.
हमने इतने सालों से जो फिल्म इंडस्ट्री के लिए काम किया है उसकी ये हमें लगता है कि लोगों की ये हमारे लिए पहुँच पावती है कि हमारा काम ये लोगों तक पहुँच रहा है और जो बाकी लोग बढ़ गए हैं हमारे साथ उनके साथ से हम और काम करेंगे। ये आज के दिन के लिए मैं मेरी शुभेच्छा देता हूँ। सबसे पहले तो मैं आपके माध्यम से पूरे भारतवर्ष की जनता को छत्रपति शिवाजी महाराज जो महाराष्ट्र के आराध्य दैवत है, सर्वप्रथम दैवत है, उनकी शिव जन्मोत्सव मौके पर बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। और आज हम ऑल इंडिया सिनेमाकर्स एसोसिएशन के नए नूतन कार्यालय का उद्घाटन किया है और उद्घाटन कार्यक्रम में बहुत से हमारे पदाधिकारी, सहयोगी मित्र और आप सभी पत्रकारगण सभी आए थे। मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और आज हम ये सिनेमाकर्स जिस मकाम पे लेके जा रहे हैं उस मकाम पे हमारा यही एक दायित्व होगा कि हम आने वाले समय में चित्रपट क्षेत्र के जितने भी हमारे मजदूर भाई है, जितने भी कलाकार भाई है, उन सभी को उनकी समस्या हल करके उनको जितने से सबसे ज़्यादा न्याय से न्याय दे सके, यही हमारी सबसे बड़ी काम होगा और यही हमारा एक तजुर्बा होगा। धन्यवाद। आज ऑल इंडिया सिने वर्कर्स सिने वर्कर्स असोसिएशन का मी ऑल इंडिया मीडिया एम्प्लॉईज असोसिएशनचा जनरल सेक्रेटरी। आमच्या दोन संघटना आहेत, ऑल इंडिया मीडिया एम्प्लॉईज असोसिएशन आणि सिने वर्कर असोसिएशन। बरेच वर्ष लॉकडाऊन नंतर काळ सगळ्यांचंच रुटीन थांबलं होतं आणि त्यानंतर आम्ही आता पुन्हा नव्याने व नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून संघटनेची चळवळ अजून भक्कम करण्यासाठी आज आमच्या कार्यालयाचंही देखील उद्घाटन केलं आणि नवीन पदाधिकाऱ्यांना आम्ही या निमित्ताने जबाबदाऱ्या दिल्या। आज आम्ही सगळे मिळून कामगारांसाठी, सिनेवर्कर चित्रपट क्षेत्रातील लोकांसाठी एक भरीव कामगिरी करू गोरचे दोत्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि यापुढे एक चित्रपट सृष्टीतल्या लोकांच्या ज्या काही संघ समस्या असतील त्या आम्ही यापुढे प्रत्यक्षाने मांडवत जाऊ। जयंती के अवसर पे ऑल इंडिया सिने वर्कर एसोसिएशन का जो अंधेरी में ऑफिस खुला है और सभी नए नियुक्त पदाधिकारी और जिनके सभी के लिए किए श्री गोरक्ष धोत्रे सभी को शुभेच्छा देता हूँ और ऐसे ही 1, 2, 4 मल्टीप्लाई होते जाए ऑफिस, यही शुभेच्छा दे के धन्यवाद। मेरा नाम अरुण धनेश्वर, मैं ऑल इंडिया सिने वर्कर एसोसिएशन को बधाई देना चाहूँगा कि आज शिव जयंती के मौके पे उन्होंने ये ऑफिस शुरू किया है। मुझे पूरी विश्वास है कि यहाँ पे जो भी सिने एसोसिएशन का वर्कर है जो अपनी समस्या लेके आएगा उसको हल ज़रूर मिलेगा। धन्यवाद। नमस्कार, मैं विकी सपकले ऑल इंडिया सिने वर्कर्स का मुंबई उपाध्यक्ष। आज का दिन ये मेरे लिए और हमारे सभी मेंबर्स के लिए बहुत बड़ा है क्योंकि आज शिवाजी महाराज की जयंती है और इन्हीं के अच्छे पवित्र दिन आज का हमारे ये न्यू ऑफिस का उद्घाटन हुआ है और बहुत दिनों किससे हम लोग चाह रहे थे हमारा खुद का ऑफिस हो जाए, आज ऑफिस हुआ है। मैं सभी हमारे मेम्बरान को दिल से बधाई देता हूँ। थैंक यू सो मच। जय शिवाजी, जय भवानी। सबसे पहले सभी तमाम देखने वाले दर्शकों का मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ कि आपकी वजह से ये फिल्म इंडस्ट्री है और फिल्म इंडस्ट्री है तो आज हमारा ये ऑल इंडिया सिने वर्कर्स एसोसिएशन का नया ऑफिस आया है। यहाँ पर ये कार्यालय जो खुला है, यहाँ पर हम सारे जो मेंबर्स हैं, सभी जो हमारे ऑल इंडिया में जितने भी इंडस्ट्री में काम करने वाले, फिल्मों में काम करने वाले, सीरियल में काम करने वाले तमाम कलाकार हैं, उनके हक के लिए ये ऑफिस यहाँ पर आज है और यहाँ पर जितने भी ये सारे कार्यकर्ता हैं, ये हम सभी के लिए, आप लोगों के लिए खड़े रहेंगे और आपकी जो मुसीबतें हैं, जो प्रॉब्लम्स हैं उनको सॉल्व करने की कोशिश करेंगे। थैंक यू सो मच। सबसे पहले तो
जय भवानी, जय शिवाजी। तो क्योंकि हम जो महाराज छत्रपति शिवाजी ने हम सबको अपने अधिकारों के लिए लड़ना सिखाया था, और आज इस कार्यालय का, इस ऑफिस का उद्घाटन उनकी जयंती पर हो रहा है, तो मुझे ये पूर्ण विश्वास है कि यहां से उन सभी सिनी वर्कर्स के अधिकारों का जो यहाँ पे हनन होता है वो अब नहीं होगा, उनका शोषण नहीं होगा। तो पहले तो यहाँ मौजूद समस्त जितने भी गणमान्य लोग यहाँ पे मौजूद हैं सबको मेरा प्रणाम, जय श्री राम। तो मैं कहना चाहता हूँ कलाकारों की ही कुछ बात है जो मैंने महामहिम राष्ट्रपति जी के लिए लिखा था, कि मैं कल की तलाश में हूँ, मैं कलाकार हूँ, कल की तलाश में हूँ, मैं कलाकार हूँ, भूखा हूँ मैं, नंगा हूँ मैं, बेरोजगार हूँ, भूखा हूँ मैं, नंगा हूँ मैं, बेरोजगार हूँ, तारीफ करते हो देते हो ताली, तारीफ करते हो देते हो ताली, दिल भर जाता पर है पेट खाली, दिल भर जाता पर है पेट खाली, रोजी रोटी दे दो यारो कम से कम भूखा मत मारो, रोजी रोटी दे दो यारो कम से कम भूखा मत मारो, है अर्ज गर्ज संतो मैं गायकार हूँ, भूखा हूँ मैं, नंगा हूँ मैं, बेरोजगार हूँ, भूखा हूँ मैं, नंगा हूँ मैं, बेरोजगार हूँ, और अपना हरेक अंग झटक कर सबको लुभाया मटक मटक कर, अपना हरे कानून झटक कर सबको लुभाया मटक मटक कर, जाने लीला क्या नेटवर्क की ठोकर खाता हूँ दर दर की, जाने लीला क्या नेटवर्क की ठोकर खाता हूँ दर दर की, सबने नचाया जीवन में नृत्यकार हूँ, भूखा हूँ मैं, नंगा हूँ मैं, बेरोजगार हूँ, और मैंने सजाई सुर से वो सरगम, सुनकर भूले सब अपने गम, नहीं खुशी का एक पल पाया, छाया रहा बस गम का साया, संगीन सुरु मेरा कि मैं संगीतकार हूँ, भूखा हूँ मैं, नंगा हूँ मैं, बेरोजगार हूँ। और क्योंकि मैं लिखता हूँ तो अपने बारे में बोल देता हूँ, लंबा है बहुत, तो ये ज्यादा लंबा हो जाएगा, तो लिखता हूँ ये ध्येय पकड़कर, राह मिले दुनिया को पढ़कर, लिखता हूँ ये ध्येय पकड़कर, राह मिले दुनिया को पढ़कर, बेशक लिखना मेरी फितरत लिख नहीं सकता अपनी किस्मत, बेशक लिखना मेरी फितरत लिख नहीं सकता अपनी किस्मत, साहित्य से जुड़ा हूं मैं, साहित्यकार हूं, भूखा हूं मैं, नंगा हूं मैं, बेरोजगार हूं। बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद।